कुठवा शंभर टक्के आणि गॅरंटेड काढायचा ते पण सगळ्यात कमी खर्चातला उपाय म्हणजे रासायनिक लागवड फक्त साडेआठशे रुपयाचा आणि त्याच्यामध्ये जे औषधं घालायचे आहेत ती फक्त अठ्ठावीसशे पन्नास रुपयाची म्हणजे टोटल खर्च जाणार फक्त सदतीसशे रुपये म्हणजेच दीडच लागवडीच्या पोत्या एवढा तुमचा खर्च जाणार जिथं तुम्ही वर्ण भरमसाठ सहा सात हजाराचा लागवड टाकणार तिथं फक्त या सदतीसशे रुपयेत शंभर टक्के गॅरंटेड फुटवा निघायचं काम करायचं जे गॅरंटेड काम होणार आहे ते ह्या व्हिडिओत आपण बघणार आहोत मित्रांनो नमस्कार मी ऊर्जा इंडस्ट्रीज या यूट्यूब चॅनेलवरून उमेश कापसे आपले सहर्ष स्वागत करतो सर्वात प्रथम आपले अडुसष्ट हजारहून अधिक सबस्क्रायबर्स आहेतच तुम्हाला ऊस आणि कुठल्याही पिकाविषयी नवीन आणि शंभर टक्के खात्रीशीर माहिती मिळवायची असेल तर तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आपण आता हे प्रत्यक्षातच पाहूया मित्रांनो त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे असा एक दोनशे लिटर पाण्याचा ड्रम घ्यायचा आहे म्हणजे सरासरी हा निळा ड्रम घ्यायचा आहे ज्यांच्याजवळ ड्रम नसेल त्यांनी बादलीमध्ये हे औषधं एकत्र केली तरी चालतील चला तर मग आपण याची प्रोसेस पाहूया एक आपण दोनशे लिटरचा ड्रम घेणार आहोत तो ड्रम आधी अर्धा ड्रम पाण्यानं भरून घेणार आहोत त्या अर्धा ड्रम पाण्यामध्ये युरियाचं एक पोतं जे आता पंचेचाळीस किलोची बॅग येते ते त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट ही मॅग्नेशियम सल्फेटची पंचवीस किलोची बॅग असते ते दोन्ही आपण एकत्र एक टाकणार आहोत आणि त्याच्यामध्येच सहा प्रकारची औषधं असतात तर या औषधामध्ये नेमकं काय असतं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्युमिक ॲसिड हे ह्युमिक ॲसिड आपल्याला अठ्ठ्याण्णव टक्के ग्रेडचं येतं ते ह्युमिक ॲसिड कधीच लिक्विडमध्ये वापरायचं नाही ह्युमिक ॲसिड वापरताना नेहमी फक्त पावडर फॉर्ममध्येच वापरायचं ते ह्युमिक ॲसिड घेत असताना आधी गरम पाणी करायचं एक दहा ते बारा लिटर पाणी उकळायचं ते उकळलेल्या पाण्यातच आपण पिठलं कसं करतो थोडं थोडं टाकत हलवतो त्याच पद्धतीनं आपण हे ह्युमिक ॲसिड ते पावडर फॉर्ममध्ये आणायचं अतिशय स्वस्त मिळतं कुठल्याही कृषी सेवा केंद्रात ते आणायचं आणि ते त्याच्यामध्ये दे थोडं थोडं पिठल्यासारखं टाकत टाकत एक पाच ते दहा मिनिट हलवायचं समजा हे भांडं ज्या वेळेला आपण गार झाल्यानंतर ह्युमिक ॲसिड टाकतो त्याच्याऐवजी गरम पाण्यातच आपण पिठल्यासारखं ह्युमिक ॲसिड जर टाकत टाकत हलवलं तर त्यामुळं आपल्याला जो इफेक्ट म्हणजे रिझल्ट मिळतो तो, तो कितीतरी पटीनं जास्त असतो कारण का ते लक्षात घ्या ह्याच्यामध्ये अनुबॉमसारखी अवस्था निर्माण होते आपल्याला माहीतच आहे की अनुबॉमचा एक मॉलिक्युल जमिनीवर पडला की एकाचा दोन दोना चार चाराचा आठ असं ते सगळीकडे पसरत जातं आपण ते हिरोशिमा आणि नागासाकी म्हणजे आपल्याला शिकतानासुद्धा तो धडा होताच त्याच्यामध्ये आपण ते शिकलेलो आहे अनुभवांचं कार्य सेम त्याच पद्धतीमध्ये हे गरम पाण्यामध्ये ह्युमिक ॲसिड केल्यानंतर ह्याचं कार्य होतं ह्या ह्युमिक ॲसिडला तुम्ही कुठल्याही सेवा केंद्रातून घ्या आमच्याकडून घेणार असाल तर आम्ही गॅरंटेड सर्वोच्च ग्रेड असणारं ह्युमिक ॲसिड आपणाला पुरवतो त्याच्यासोबतमध्ये समुद्रातलं शैवाळ असतं सी वीड की जे अतिशय उत्तम दर्जाचा आम्ही तुम्हाला पुरवण्याची गॅरंटी घेतो त्याच्यासोबतमध्येच इतर औषधं असतात म्हणजे तुम्हाला टेक्निकली अ समजा जर जमत नसेल तरीसुद्धा तुमचा फक्त उसांचे फोटो पाठवा त्याच्यामध्ये तुमचं नाव गाव पिनकोड पत्ता आणि फोन नंबर पाठवा आणि तुमच्या उसांचे फोटो बघून आम्ही त्याला कुट किती प्रमाणात ह्युमिक द्यायचं सी किती द्यायचं आणि इतर घटक किती प्रमाणात द्यायचं ह्याचं इक्विवलंट व्यवस्थित द्रावण करू साधारणपणे चार किलोच्या दरम्यानचे ते औषधं असतात ती तुम्हाला आपल्या घरबसल्या पोच येतात फक्त अठ्ठावीसशे पन्नास रुपये त्याची किंमत असते समजा तुमच्याजवळ बादली असेल तर काय करायचं हे ह्युमिक ॲसिड आपण गरम पाण्यामध्ये करून घ्यायचे त्याची प्रोसेस आणि ते थंड झाल्यानंतर आपल्या बॉक्समधील इतर जी औषधं असतात ती सगळी औषधं त्या थंड झालेल्या पाण्यामध्ये टाकायची आणि प्रत्येक पंपाला दोन दोन उंजळ युरिया आणि दोन दोन उंजळ मॅग्नेशियम म्हणजे लक्षात घ्या जास्त पाऊस असेल तर वीस गुंट्यालाच आपण पूर्ण युरिया आणि पूर्ण मॅग्नेशियम संपवणार आहोत समजा जर जास्त पाऊस झालेला नसेल तर कमी पाऊस असेल तर आपण एकरी एक पोतं युरिया आणि एक पोतं मॅग्नेशियम सल्फेटची बॅग प्लस ही आपली औषधं असं वापरू शकतो समजा जर कुठल्याही शेतकऱ्यांना हे करायचं म्हटलं तर त्याला कधी करायला पाहिजे तर दीड महिन्याच्या पुढंच म्हणजे उसाला फुटवा कधी येतो लक्षात घ्या लहान बा बाळ लगेच त्याचा जन्म झाला झाल्या चालायला लागत नाही त्याला तेवढा वेळ लागतो बोलायला लागत नाही तेवढा वेळ लागतो शाळेला जायला पाच वर्ष व्हायलाच लागतं तसं उसाला फुटवा कधी निघणार आहे तर दीड महिन्याच्या नंतरच मग ही आपली प्रोसेस कधी करायची आहे दीड महिन्याच्या नंतरच म्हणजे सव्वा ते दीड महिन्यानंतर तुम्ही ही प्रोसेस करू शकता ह्याचा फायदा काय होईल तर कोंब तर तुमच्या अंगठ्यासारखे जाड होणारच मुख्य कोंब समजा अशी आळवणी आणखी एकदा घेतली तरीसुद्धा गॅरंटेड तुम्हाला येणारे जे फुटवे आहेत सुद्धा शंभर टक्के गॅरंटेड असेच जाड येणार आहेत ज्याचा फायदा काय होणार तुम्हाला तुमचा बेसिक पाया मजबूत झाल्यामुळं टनेज तुम्हाला जास्तच मिळणार प्रत्येक कांडी भीतीपेक्षा लांबच येणार म्हणजे सांगायचा उद्देश हा आहे की कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढणे म्हणजे सर्वात कमी खर्चात सर्वात जास्त उत्पादन हा आमचा मंत्रच आहे आणि जो आम्ही नेहमीच पाळतो आमच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे नक्कीच जाणवेल म्हणजे आम्ही फक्त माहिती देऊन थांबत नाहीत तर अशा प्रकारचे प्रोडक्ट आपल्याला आपल्या घरपोच आणि ओरिजिनल पावडर फॉर्म ह्याच्यामध्ये तुम्हाला लिक्विड बेस दिलेला नसतो कारण कसं राहतं शेतकरी बंधूनं आम्ही एकवीस वर्ष वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केलेलं आहे आम्ही जे बघतोय ते तुम्हाला सांगितलं आहे की सगळ्या कंपन्या ह्या ओरिजनल पावडरींचंच लिक्विड बनवतात आणि तुम्हाला विकलं जातं आम्ही एकमेव मार्केटला अशी कंपनी आहोत की जे तुम्हाला ओरिजिनल पावडर तुमच्या घरपोच देतो आहोत आणि त्याची देखील गॅरंटी घेऊन म्हणजे कुठल्याही शेतकऱ्यानं आम्हाला जर आमची ट्रीटमेंट घेतली आहे तर त्याला शंभर एकशे वीस टन नेण्याची जबाबदारी आमची समजा तुमचं ॲव्हरेज साठ पासष्टच असेल तर सत्तरा इंशी परें तर तुम्ही निश्चितपणेच जाऊ शकाल म्हणजे जो तुम्ही खर्च घालणार आहे तो यातला एकही रुपया तुमचा वाया जाणार नाही ही गॅरंटी तुम्हाला आम्ही देऊ याच करत तन्नाशकची माहिती हवी असेल खतांची माहिती हवी असेल तर फक्त आम्हाला तुमचे फोटो पाठवा आणि तुम्ही फक्त मेसेज करा तुम्हाला काय माहिती पाहिजे ते आम्ही निश्चितपणेच तुम्हाला शंभर टक्के गॅरंटेड अशी माहिती आपल्या घरपोच देऊ नमस्ते